संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या कर्नाटक राज्य विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाने बहुमताने कर्नाटक राज्यामध्ये सत्ता जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने मिळवली. खऱ्या अर्थाने लोकशाहीचा विजय ज्या पद्धतीने गेल्या काही वर्षापासून भारतीय जनता पार्टीच्या राजवटीमध्ये कर्नाटक राज्यामध्ये भ्रष्टाचाराने हैराण केलेल्या राजवटीला लोकांनी साप नाकारले. वाढती महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी, धर्माधर्मांमध्ये तडा निर्माण करण्याचं काम, या सर्व गोष्टीला कर्नाटक राज्यातील मतदारांनी नाकारलं असून या कर्नाटक राज्यामधील काँग्रेस पक्षाच्या सत्ता आल्याचा विजय उत्सवाचा साजरा करताना सिन्नर फाटा येथील महाबली हनुमंतरायाची पूजा करून व मिठाई वाटून नाशिक शहर काँग्रेस सेवा दलाने आनंद उत्सव साजरा केला. खऱ्या अर्थाने काँग्रेस पक्षाचा विजय त्या ठिकाणी झालेला आहे. राजकारण धर्माधर्मामध्ये वाटणारा भारतीय जनता पार्टी रामाला सोडून हनुमंतरायाच्या मागे लागला आणि हनुमंतरायाच्या नावावर मतं मागायला निघाला. हनुमंतरायाने आज खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीच्या डोक्यामध्ये गदा टाकली आणि त्यांना सांगितलं का देवाच्या नावाने, धर्माच्या नावाने मतं मिळत नसतात, तर तुमच्या कर्मावर मतं मिळत असतात. तुम्ही काम करा. बेरोजगारी, भ्रष्टाचार, सुशिक्षित रोजगारांना कामं धंद्याने बेरोजगारी इतके मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. विद्यार्थ्यांचे हाल, आया बहिणींना तिथं गॅसचं सिलेंडर मिळत नाही, महागाईने अहंकार केला. अशा कर्नाटक राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा बुरखा तिथल्या मतदार राजाने फाडून टाकला आहे आणि येणाऱ्या 2024 हीच परिस्थिती संपूर्ण देशामध्ये राहील आणि भारतीय जनता पार्टीला कुठेतरी दिसल का आपण किती मोठी चूक या देशामध्ये केलेली आहे आणि आज त्याची सुरुवात कर्नाटक राज्यामधनं सुरू झालेली आहे. या प्रसंगी नाशिक शहर काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष डॉक्टर वसंत ठाकूर, नाशिक रोड ब्लॉक काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष सिद्धार्थ गांगुर्डे, उपाध्यक्ष उमेश चव्हाण, लहू जाधव, संतोष हिवाळे, सिराज खान, दीपक धवर, बाळासाहेब आहेर, राजेंद्र बनसोडे, संजय पवार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यांसाठी प्रतिनिधी चंद्र साखरे, नाशिक.